मागच्या वेळेस भारतीय जनता पार्टीचे लोक खूप भाषण करतील, खूप घसा कोरडा करतील आणि नाही त्या त्या गोष्टी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. पण आज ह्या निवडणुकीमध्ये आपण निर्णय घेत असताना काही गोष्टी अवलोकन करणं निदान त्या ठिकाणी गरजेचं आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कुंदा राऊतनी सांगितलं बरोबर आहे, पुन्हा कधी एखाद्या वेळेस एक कागद पेन काढून तुम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषदमध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये या मतदारसंघामध्ये तुम्ही केलेले काम गावाच्या स्तरावर इथे एकदा बजावेकी बेरीज लाव आणि इथे त्या आमदाराला लिहून पाठवून दे की अशी कामं अशा पद्धतीने लोक इथे जे काम करतात त्याचा हिशोब लागेल, नाही तर घोरमारे पाडेल. मागच्या वेळेस ज्यावेळी मी तुमच्या निवडणुकीमध्ये आलो होतो तर 2000 कोटीचे काम केली, 2000 कोटी 2200 कोटीचे काम केले तर यावेळेस नाही लावलं का काही, यावेळेस कागद दिला नाही का काही, यावेळेस पाहून घेता. म्हणजे 2000 कोटी काम करायचे आणि मग तरी लोकांच्या घरापर्यंत पोहोचायचं मला अजूनही त्या दिवस समजलं नाही. अरे आम्ही आमच्या सावनेर मतदारसंघात एक पूर्ण निवडून एकदा राहतो, एकदा देतो आणि लोक आम्हाला तशाच प्रकारचा प्रेम विश्वास देतो. 2000 कोटीचे काम केल्यानंतर लोक तुम्हाला मदत देत नाही याचा अर्थ असा की तुम्ही वागत असताना अरेरावीत वागता, तुम्ही वागत असताना सत्तेच्या मस्तीमध्ये वागता, तुम्ही वागत असताना पुढच्या लोकांना गुलाम समजून वागता, ही गोष्ट त्या ठिकाणी लोकांनी त्याने धरून ठेवलेली आहे आणि म्हणून तुम्हाला पायपीट करतोय. मी आज फॅक्टरी गावच्या लोकांना मनापासून आभारी बंधू, मी आपलं मनापासून कुठे गेले भाऊ इकडं पाहिना तर इकडे मी मनापासून यायचा आभारी. हे व्यक्तिमत्व असं आहे, हे व्यक्तिमत्व असं की एकदा दिलेला शब्द तो पक्काच करते. मला अजूनही आठवते त्यावेळेस तुम्ही लोकांनी मला शब्द दिला होता की ग्रामपंचायत आम्ही निवडून आलो म्हणजे निवडून आलो आणि मी म्हटलं तुम्हाला तुम्ही ग्रामपंचायत निवडून आली की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये मी कष्ट करत शेत करत त्या ठिकाणी स्मारक उभं करून त्या आठवते का माहिती तुम्हाला तुम्ही त्यात दिलं होतं, तुम्ही निवडून आले आपण स्मारक उभं केलं त्या ठिकाणी तुम्हाला पुरे. मला असं वाटतंय विजू पाटील सर असं एक गाव आहे ज्या ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये ग्रामपंचायत परिसर पुन्हा तुझ्या ग्रामपंचायतच्या प्रिव्हायसेस मध्ये शेतकऱ्याचं उभं असलेलं प्रतिमा मला ते अशा महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत असा हा सन्मानाचा विषय गावामध्ये आहे. हे गाव दत्तक घेत होतं म्हणे नाही, हे गाव दत्तक होतं अजूनही आहे का सोडलं सोडलं का आहे अगा दत्तक घेतलं का सोडलं सोडलं असे सोडते संपलं का सोडलं या तुमच्या त्या आमदाराने सोडणार आहे 23 तारखेनंतर का तो राहणारच नाही तो त्याला ठेवून करू का त्याला सोडणार आहे. पण हे असं दत्त घेतलं गाव मी फेटरी गावच्या लोकांना विचारतो अजून त्या ठिकाणी गाव तुमचं गाव दत्त घेतलं त्या गावातील लोकांची कुठल्या अडचणी दूर झाल्या त्या गावात जाऊ द्या, राज्यात जाऊ द्या, विदर्भात जाऊ द्या, जिल्ह्यातही जाऊ द्या, पण किमान जे गाव दत्तक घेतलं त्या दत्तक गावातली बेरोजगारी किती दूर केली सांगितलं पाहिजे ना त्या ठिकाणी ह्या गावातली बेरोजगारी किती दूर केली, ह्या गावातली महिला बचत गट त्यांना आर्थिक सक्षम किती केलं, ह्या गावातील जो शेतकरी त्याच्या शेतामध्ये 100% पाणी पोहोचण्याची व्यवस्था केली का, आणि या गावातील असलेल्या प्रत्येक गरीबाला घरकुलची व्यवस्था दिली का, हे आम्हाला दत्तकातून जाणून घ्यायचं आहे. किती घरकुल दिले काका, किती घरकुल दिले, किती कंप्लीट आहे, अजूनही लोक वंचित आहे की घरकुल पासून, अजूनही गावामध्ये बीपीएलचे लोक वंचित आहे की अजून या गावामध्ये असलेली त्या ठिकाणी सडक्या नाल्या त्याने करू शकले नाही आणि याला म्हणजे दत्तक रोज खोटं बोलते पठ्ठा, रोज त्याने मतं घेण्यात करते निवडणूक आली खोटं बोलायचं. मला तर असं वाटतंय ज्यावेळेस तुम्ही त्यांनी दत्तक गाव घेतलं होतं आणि पुऱ्या जिल्ह्याचा लवाजमा म्हणजे कलेक्टर सीओ सगळे अधिकारी येते 5-50 100 गाड्या ते येतच त्या ठिकाणी त्या 100 गाड्यानंतर त्या 100 गाड्यामध्ये पेट्रोल टाकलं ना तेवढं तरी पैसे गावाच्या विकासात दिले असते बंधून तर आपलं गाव विकसित झालं असतं. पण निवड आव आणलं त्या ठिकाणी उभारे करा दत्तक गाव. अरे दत्तक गाव कशाला म्हणायचं भूमिका तिकडे समजून गेली. पण आज हे महाराष्ट्राचं सरकार आहे हे लोकशाहीचं सरकार नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही त्याचं संविधान त्याला धरून असलेलं हे सरकार नाही. हे सरकार 50 खोके एकदा बोके सारे बसून आहे बोकेच बोके असं त्या ठिकाणी सरकार त्याने बघून त्या ठिकाणी काय व्यवस्था शेतकऱ्याची काय परिस्थिती आमच्या शेतकऱ्याची. हे देवेंद्र फडणवीस 2014 भाषण करतोय युट्यूबवर अजूनही भाषण काढून त्या ठिकाणी हे म्हटलं होतं
की त्यांना सोयाबीनला 7,000 भाव मिळायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस, 14 अगोदर तुम्ही सोयाबीनला 7 म्हटलं होतं, आज 4,000 मिळत नाही 2024 मध्ये. कसं त्या ठिकाणी तुम्ही सांगून आम्हाला याच्यावर बोला, समजू द्या. कापूस निघण्याची वेळ आलेली आहे, कापूस शीतामध्ये झालेला आहे, शेतकऱ्याला कापूस विकल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कापसाचे सरकारी सेंटर सुरू झाले नाही, कापूस 6,000 पोहोचेल की नाही याचा अंदाज त्या ठिकाणी नाही. आणि अशा प्रकारे कापसावर बोलते. तुम्हाला आजही लक्षात असेल, ज्यावेळेस कोरोना होता मी राज्याचा मंत्री होतो, कापसाबद्दल शेतकऱ्यांची अडचण झाली होती, कारण सेंटर बंद झाले होते. खासगी व्यापारी शेतकऱ्याला कापूस 2,500 रुपये क्विंटल विकास घेत होत. आपण आपली भूमिका पार पाडली, कर्त पार पाडलं, आणि सगळे शासकीय आपण कापूस खरेदी सेंटर सुरू केले होते, आणि सगळ्या शेतकऱ्याचा कापूस घेतला होता. ही भूमिका आम्ही हे कर्तव्य त्याने पार पाडलं. आज बोलतोय का भीती बघा कापसाबद्दल, एक शब्द बोलत त्याच्याकडे, एक कापसाबद्दल बोलत नाही, सोयाबीन बद्दल बोलणार नाही, बेरोजगार युवका बद्दल बोलणार नाही. कारण महाराष्ट्राचे कारखाने गुजरातमध्ये निघाले, ह्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी गुजरातचा गुलाम म्हणून ठेवून आलेले आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी आणि महागाई मागे तर तो बाग तो आलेकडे. आज गावागावामध्ये दिवाळी पाहिली आणि निवडणुकीच्या वेळी दिवाळी चालू होती, पुष्कळशा लोकांकडे चालू होतो. याच्या अगोदर दिवाळी जात असताना लोकांच्या चेहऱ्यावर हास्य राहत होत. पण आज हे फॅक्टरीमध्ये इथं बसलेले आणि सडकीच्या पलीकडच्या लोकांना विचारतो, तुम्ही दिवाळी खरी साजरी केलं का? मनामध्ये समाधान होतं की दिवाळी साजरी करत असताना, अरे दिवाळीमध्ये घरच्या करत्या माणसाच्या चेहऱ्यावर प्रफुल्ल बरा पाहिजे, घरच्या लक्ष्मीला सुद्धा त्या नाचताना आनंद झाला पाहिजे, आणि आपले लहान लहान मुलं सुद्धा अंगणामध्ये नवीन कपडे घेऊन नाचताना दिसले पाहिजे. दिसले तुम्हाला? तेलाचा डबा आणा तर दुरूनच पाहाव, त्याने अशी परिस्थिती माझे दाळ आणा की नुसतं पाणी झोकून द्यायचं करून टाकावं. आज आता ठिकाणी सगळ्यांनी घरातलं इलेक्ट्रिक बिल, अरे बापरे बापरे, इलेक्ट्रिक बिल भरता भरता ना करता माहिती, म्हणजे पोरांच्या शाळेत आणि फीस द्यावी की घरातलं इलेक्ट्रिक बिल भरावं, ही परिस्थिती आहे की नाही? आणि ते दत्त गावामध्ये किंवा त्याला तर सांग, मा बापाच्या बापा तुला गाव दत्त घेतो, इथं तर पा, राज्यात करशील तेव्हा करशील, इथं तर पा. प्रश्न बंधून यांची मानसिकता नाही, याला गरिबाची त्या ठिकाणी काही घेणं नाही. याला एकच माहिती आहे, भारतीय जनता पार्टीचा उगम हा आरएसएस बद्दल झालेला आहे. हा आरएसएस गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकात आपण लिहिलेलं आहे, नवीन पोरांनी वाचलं पाहिजे. त्याचं सरळ म्हणणं आहे की ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था एवढी कपल करून टाका की सदैव लोक त्याने गुलाम सारखे राहिले पाहिजे, आणि जेव्हा गुलाम लोक राहतील त्यांच्यावर अखंड राज्य करते, ही त्यांची विचारधारा त्या ठिकाणी. आणि ही मूळ त्याच्यामध्ये चाललेलं आहे. आज प्रत्येक त्या ठिकाणी कर्ज बजारी, त्या ठिकाणी प्रत्येकाच्या नाकी दम आलेल्या त्याने महागामुळे आणि आवक बंद झालेली आहे. आणि अशामध्ये हे लोक व्यवस्थित भाषण करतील, नवीन काय काय सांगतील, आणि सांगून मतदान घेऊन गप्प घरी बसतील. जे लोकशाहीला मान्य नाही त्यांना आपण आता त्या ठिकाणी ठारा देता का म्हणे, ही भूमिका ते विचार मांडले. पुन्हा सन्माननीय उपाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपल्या भाषणामध्ये काही गोष्टी उल्लेख केला की तिकीट झाल्यानंतर काही लोकांनी असं म्हटलंय, फटाके कोंडले काही लोकांसह पर्याय प्रश्न ठेवायचं. कुंदा राऊत जी आहे ना, कुंदा राऊत, ही राऊत या लक्षात ठेवा त्या ठिकाणी. आणि ती कुंदा त्या ठिकाणी तिने कधी बैमानी केली नाही, तिच्या वडिलांनी तिच्या जे संस्कार घडवलेले ते बैमानीचे नाही, ती इमानदारी त्या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस ती वाढ करेल ना कुंदा, ती समोरून करते मागून नाही त्या ठिकाणी, हे त्याने लक्षात ठेवा. जे आहे ते आहे, करते करणार मला पूर्ण विश्वास आहे. या जसं लोकसभेमध्ये या मतदारसंघामध्ये पंजाब आणि काँग्रेस पुढे झाला महाकास झाली, यावेळेस सुद्धा त्या ठिकाणी मतदारसंघामध्ये नक्कीच त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहील आणि लोकसभेपेक्षा जास्त मतदान मिळेल असं मला त्याने विश्वास करते. पण आज या मतदारसंघामध्ये सांगतो बंधूंनो, या मतदारसंघामध्ये आपल्याला सत्तेचा भास संपवायचा आहे. पैशाच्या भरोशा लोक विकत घेण्याची भूमिका त्या त्यांची आहे, मानसिक त्या ठिकाणी आहे. गोर गरीब लोकाला त्याच्या गरिबीचा त्या ठिकाणी गैरफायदा घेऊन मत घेण्याचा केविलवान उपयोग आणि प्रयोग करण्याची सुद्धा त्या ठिकाणी नाकारता येत नाही. पण त्या माणसाला एवढंच सांगायचं की सगळं कर्ज बापू माणुसकी दुकानात मिळत नाही, प्रेम दुकानात मिळत नाही, इमानदारी दुकानात मिळत नाही, तुझ्या पैशाने जे दुकानात मिळत तुझे विकत घे. पण या ठिकाणी मतदान घेण्याचा विषय, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान विकण्याचा संविधानामध्ये कुठेही लिहिलेलं नाही आहे. मतदान विकत घेण्याची भूमिका माणसाला समजून टाको असं आज आपल्याला मतदानाच्या पेटीतून सांगणं तेवढंच गरीब बंधूंनो. त्या भारतीय जनता पार्टी लोकांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की 2.5 वर्षांमध्ये तुम्ही राज्यामध्ये कुठल्या प्रकारची अवस्था निर्माण केलेली आहे, काय दिला मला 2.5 वर्ष त्या ठिकाणी. 2.5 वर्षांमध्ये ह्या राज्यामध्ये कफल करून ठेवलेलं आहे. जेव्हा आमचं सरकार पडलं, जेव्हा आमचं सरकार पाडलं 50 कोट्यानं,
या राज्यावर कर्ज होतं 4.25 लाख कोटी आणि आज या राज्यावर कर्ज आहे 9 लाख कोटी. या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विचारतो, हे 5 लाख कोटी गेले कुठं? शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं का? या शेतकऱ्याच्या ठिकाणी असलेल्या शेतकरी आमची जी गोरगरिबाची मुलं शिकून मोठी झाली त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही कर्ज काढलं, त्यांचं कर्ज माफ केलं का? घरकुलचे पैसे वाढवून दिले का? आणि महिला बचत गटला त्याने हात धुवून पैसे दिलेले आहे. आणि अशा प्रवीण करता खरं म्हणजे मला अजूनही आश्चर्य वाटते गोरमारे पाट विजू पाटील की आज यांचा इतका महाज आहे, इतका महाज आहे की ते कोल्हापूरचे खासदार माळिक नावाचे भारतीय जनता पार्टीचे ते भाषण करता सांगता की हे महिला ज्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये जातील, ज्या महाविकास आघाडी राज्यातील, त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला ते फोटो पाठवा आणि मग लाडकी बहीण योजनेचा यांचा आम्ही हिशोब करू. त्याचे हे तर बापाच्या घरचे पैसे आहे, हे सरकारचे पैसे त्या ठिकाणी आहे. आणि संस्कृती हे म्हणते की जोपर्यंत आमची महिला जी माऊली आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी परवानगी देत नाही, तिथे तिची विचारधारा बसत नाही, तिचे फोटो काढता येत नाही, कायद्यानं गुन्हा त्या ठिकाणी आहे. खरं म्हणजे त्याच्यावर त्याच वेळेस दाखल वाजवायचा. त्या ठिकाणी महिलांचा सन्मान करणारी भाषा वापरली भारतीय जनता पार्टी, चिंता करू नका. 23 तारखेला आपलं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी महाडिकवर पहिला FIR त्या ठिकाणी सुनीलदार नागपूरला दाखल करत त्या ठिकाणी तर महिलांचा सन्मान हा शाब्दिक नसतो, कृतित्व करून दाखवतो त्या ठिकाणी. ही त्या ठिकाणी त्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारे कृती आपण अजून या ठिकाणी करू. मी आज आपल्याला विनंती करायला आलो आहे, ह्या मतदारसंघातून फिरणार आहे. अजून जेवढा वेळ मी फिरेल पण हा मतदारसंघ माझ्या मतदारसंघाला लागून आहे. इथं माझी सौभाग्य त्या ठिकाणी उभी आहे आणि माझी तुमची केवढी जिम्मेदारी आहे. मी मन लावून जीव लावून प्रेमाना कौटुंबिक नात्यांना त्या जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. संघर्षाला तोंड दिलंय पण शरणागती पत्करली नाही आहे. संघर्षाला पुढे तोंड देईल पण माझ्या लोकांना दुसऱ्याच्या दरामध्ये उभं होऊ देणार नाही ही माझी मानसिकता त्या ठिकाणी आहे, लक्षात ठेव. आणि त्या मानसिकतेला त्या माणुसकीला धरून सुनील कदा तुम्हाला विनंती करायला आलेला आहे की त्या 20 तारखेला सगळं बाजूला ठेवायचं, सगळं बाजूला ठेवतो 20 तारखेला आणि आपल्याला महाविकास आघाडी उमेदवार निवडून आणताय. कारण परीक्षेमध्ये विद्यार्थ्याला किती मार्क मिळाले आणि कसा पास झाला याच लोक चर्चा करतात. परीक्षेसाठी विद्यार्थ्यानं किती अभ्यास केला, कोणाचे मनसुबे कसे झाले याचा अभ्यास करत नाही. आम्हाला परीक्षेमध्ये पास व्हायचंय. ज्या पद्धतीने तुम्ही कोणी विचारही केला नव्हता, मोठे मोठे राजकीय पंडित फेल झाले, तुम्ही आपला खासदार निवडून त्या ठिकाणी दिला, तशाच प्रकारे खासदाराच्या मदतीला आमदारी द्यायचंय. आणि महाविकास आघाडीचं सरकार होत असताना या मतदारसंघामध्ये सत्तेचा आणि पैशाचा माज असलेल्या माणसाला आताही कुणाकडे सहन करणार नाही. ही मतदानच पडून तुम्हाला भूमिका वाटवायची आहे, तुम्ही ते दाखवाल अशा प्रकारे तुमच्यावर विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. जय जवाहर.